राज्य मंत्रिमंडळामध्ये मोठा निर्णय झालेला आहे, तो म्हणजे टोल मुक्तीचा। लहान वाहनधारकांना आज रात्री 12 नंतर टोल मुक्त करण्यात येणार आहे। त्यापैकी पाहायला गेलं तर सकाळच्या नंतर आज संध्याकाळी देखील रात्रीच्या सुमारास आता भाजपचे मोठा जल्लोष या ठिकाणी करण्यात येत आहे। पेढे वाटून या ठिकाणी मोठा जल्लोष करण्यात येत आहे। काय सांगाल, मोठा जल्लोष या ठिकाणी करण्यात येत आहे। चारचाकी वाहनांना टोल मुक्त करण्यात आलं आहे। राज्य शासनाच्या मंत्रिमंडळ मोठा निर्णय घेतला। आमची भारतीय जनता पार्टी ठाण्यातर्फे बऱ्याच दिवसापासून मागणी होती की इथेल ज्या छोट्या गाड्या आहेत, प्रायव्हेट गाड्या, त्याचा टोल माफ करावा। तो आज या आपल्या मायावती सरकारने माफ केला, त्यामुळे आम्ही असे काही आनंदी आहोत आणि आम्ही लाडू वाटून आनंदोत्सव साजरा करत आहोत। सर्व खूप खुशी आहोत, आम्ही आनंदी आहोत। निर्णय पहिला गेला पाहिजे होता, मात्र उशीर का होईना, मात्र निवडणुकीच्या अगोदर हा निर्णय देर झाली पण दुरुस्त झाली। हा निर्णय भले उशिरा झाला पण चांगला निर्णय झालेला आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो। स्वागत करण्यासाठी या ठिकाणी पेढे वाटप करण्यात येत आहे। पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीकडनं या ठिकाणी ढोल ताशेच्या गजरात या ठिकाणी जल्लोष करण्यात येत आहे। पाहायला गेलं तर प्रत्येक वाहनांना या ठिकाणी पेढे वाटप करत या ठिकाणी जल्लोष करण्यात येत आहे। लहान वाहनधारकांना या ठिकाणी गुलाबाचं फूल देऊन लाडू पेढे वाटप करत या ठिकाणी मोठा क्षण साजरा करत आहे। काय सांगत, मोठा आनंद क्षण आहे। आज या ठिकाणी महायुती सरकारने हा महत्त्वाचा ठाणेकरांसाठी या महाराष्ट्र जनतेसाठी टोल फ्रीचा निर्णय घेतलेला आहे। मुंबईतील जनता, ठाण्यातील जनता खूप खुशीत आहे। हा उत्सव आम्ही या ठिकाणी आज समजतो आणि हा आम्ही आनंद साजरा या ठिकाणी करत आहोत। निवडणुकीच्या अगोदर हा निर्णय घेण्यात आला, निवडणुकीच्या आधी घेण्यात आलेला आहे, परंतु नागरिकांच्या हिताचा, जनसामान्यांच्या मनातला हक्काचा जो निर्णय होता तो आज या ठिकाणी घेतलेला आहे आणि यात खरोखर जनता खुश आहे। महायुतीने असे अनेक निर्णय घेतलेले आहेत, जनतेचं हित बघून निर्णय घेतलेले आहेत। नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर संजय वाघोली आहेत, आधी मोठा आनंद क्षण आहे। महाराष्ट्र सरकारने आज रात्रीपासून टोल मुक्ती नागरिकांसाठी केलेली आहे आणि गेली अनेक वर्षाची मागणी होती आणि महायुतीच्या सरकारने त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांचं हित लक्षात ठेवून टोल मुक्ती केली, त्याबद्दल तिन्ही नेत्यांचं मनापासून अभिनंदन करतो। ठाणेकरांतर्फे महायुतीचं अभिनंदन करतो आणि ज्या ज्या मागण्या नागरिकांनी केलेल्या होत्या, मग याच्यामध्ये मुख्यमंत्री लाडली बहीण योजना असेल, महिलांना बसमध्ये 50% सवलत असेल, ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास असेल, अनेक नागरिकांच्या मागण्या या महायुतीने सरकारने केलेल्या आहेत आणि त्यामुळे नागरिकांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण आहे आणि त्यामुळे भारतीय हा निर्णय घेतला। बघा, विरोधकांचं काम आहे टीका करणं आणि आमचं काम आहे नागरिकांचे कामं करणं। विरोधक हे नेहमीच आरोप करतात, विरोधकांकडे काही काम शिल्लक राहिलेलं नाहीये, त्याच्यामुळे सकाळचा जो पोपट आहे तो पोपट हा दरगळत फोडत असणार, त्यामुळे त्या पोपट आता मेलेला आहे। जो तुम्ही पण उडी घेतली होती टोल नाका बंद व्हायला, मनसे जो तुम्ही पण उडी घेतली होती टोल नाका बंद, मनसेनी पण आंदोलन केलं होतं, भारतीय जनता पार्टीने पण उपोषण केलं होतं आणि त्यामुळे मनसेनी पण आंदोलन केलं होतं। मनसेचं पण अभिनंदन, त्यांच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पण त्या ठिकाणी आंदोलन करत होते आणि त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। या ठिकाणी पाहू शकतो भारतीय जनता पार्टीकडच्या वतीने मोठा जल्लोष या ठिकाणी रात्री मध्यरात्री 12 सुमार साजरा करतात। अनेक वाहनधारकांना या ठिकाणी पेढे भरून हा आनंद क्षण व्यक्त करतात। सर काय सांगाल, मोठा आनंद क्षण आहे या ठिकाणी। यस, नक्कीच मोठा आनंद क्षण आहे, खूप चांगला निर्णय झालेला आहे, त्यासाठी महायुती सरकारला खूप खूप धन्यवाद। असं काही नाहीये, उशीर वगैरे झालेला नाहीये, जे काही निर्णय झाला ते योग्य वेळेला झालेला आहे, निर्णय जो झाला तो योग्य वेळी झालेला असं त्यांचं म्हणणं आहे। या ठिकाणी प्रत्येक वाहनधारकांना मिठाई वाटप करत या ठिकाणी जल्लोष साजरा करतायत, त्यामुळे नक्कीच एक आनंद क्षण या ठिकाणी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आपण वाहनधारकांना देखील विचारपूस करणार आहोत। ढोल ताशेच्या गजरात हा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे या ठिकाणी चारचाकी वाहन असेल, काका चारचाकी वाहनांना टोल मुक्त झालं आहे 12 नंतर, पहिला मिठाईचा पेढा तुम्हाला मिळाला मिळाला असेल।
ओके है, अच्छा है सर। पैसे भरने करने से वैसे नहीं काट ना? नहीं नहीं अभी तो नहीं भरना पड़ेगा, अभी तो नहीं भरना पड़ेगा ना। हाँ। अभी टोल पैसा नहीं तो माफ हो गया अभी ना। अच्छा, इलेक्शन के पहले निर्णय लिया हो गया जो की करते हो गया। ठिकाणी चार चक्की वाहन है त्यांना मोठा आनंद क्षण है तुमच्या हाटी। टोल ठीक है, हिंदी में बताओ। टोल नाका बहुत अच्छा काम हुआ, ये माफ हो गया, जाम से छुटकारा पाया, बाकी आजादी मिल गई, बीजेपी की जय हो। नक्कीच या ठिकाणी आनंदाचा क्षण व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी चार चाकी वाहन असतील त्यांच्याकडनं आता टोल रात्री 12 नंतर आता घेण्यात येणार नाही, त्यामुळे आता गुलाब देऊन उत्साह मनाया जा रहा है, टोल मुक्त हो गया। क्या हो गया? उत्साह मनाया जा रहा है, टोल मुक्त हो गया अभी रास्ते में। बहुत अच्छा हुआ। किस तरह से आप आनंद व्यक्त कर रहे हो? ठीक है, अच्छा है। अरे 45 रुपया देना पड़ता था आपको, अभी ठीक है ना? अच्छा है, ठीक है। ओके, किसका आभार मानते हैं आप? मोदी जी, मोदी जी, मोदी जी का। अच्छा, मोदी जी का आभार मानता है सर, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी काय वाहन धारक है, आपकी कुछ राय बता सकते हैं? बिल्कुल बता सकते हैं, बीजेपी का फुल सपोर्ट करते हैं और आगे चल के हमेशा करेंगे। बस ये टोल माफ किया है रात को, तो बारे में क्या बता? हम लोग का यही कहना कि उसके लिए हमारे को फायदा हुआ, और क्या कह सकते हैं। 45 रुपए देना पड़ता था, अभी वो बंद हो गया। कितने बार राउंड मारते थे आप दिन भर में? मैं 5-6 बार मारता हूँ। पैसा बच जाएगा? वो बच जाएगा। किसके कारण? आप बीजेपी के कारण, मोदी सरकार बचा रहे हैं तो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लेकिन थैंक यू, मैं इतना कहना चाहता हूँ। सर्व सरकारचा आभार मानत आहे या ठिकाणी, आणि नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर आता निरंजन डावखरे देखील या ठिकाणी आलेले आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आणि या ठिकाणी निरंजन डावखरे आलेले आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मोठा आनंद क्षण या ठिकाणी व्यक्त करताना आपल्याला मिळत आहेत, त्यामुळे एक लाडू प्रत्येकांना भरवताना दिसत आहे, आपण पाहू शकतो। आपण बघतोय की खऱ्या अर्थाने ठाणेकरांना फार मोठं हे दिवाळीच्या अगोदर महायुती सरकारने दिलेली आहे, आणि त्याच्यामुळे सर्व ठाणेकर ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होते ते आज सगळ्या ठाणेकरांना भेटलेलं आहे। त्याच्यामुळे ठाणेकरांच्या वतीने माननीय शिंदे साहेब असतील, माननीय फडणवीस साहेब असतील, माननीय अजितदादा असतील, यांचे लाख लाख आभार आम्ही सगळेच व्यक्त करतो। याच्यामध्ये स्थानिक भूमिपुत्र असेल, इतर जणांना पण देखील त्याचा फायदा होणार आहे। 5 एंट्री पॉइंटवर या टोल नाक्याच्या मुक्तीमुळे आपण बघितलं की सगळ्या ठाण्यामध्ये आणि ठाण्यामधनं मुंबईला जाणाऱ्या नवी मुंबईकरांना सगळ्यांना याचा फायदा होणार आहे। महाराष्ट्र जवळपास, मला वाटतं हे टोल गेल्यानंतर जवळपास पूर्ण महाराष्ट्र हे टोलमुक्त होत आहे, आणि त्याच्यामुळे एक चांगला पायंडा याच्या माध्यमाने पडणार आहे। कोंडीचा मोठा सामना करावा लागत होता पीक आवर्सच्या वेळेस, काय वाटतं या टोलमुक्तीमुळे मोठा वाहतूक कोंडी आता दूर होईल? निश्चितपणे याच्यामध्ये वाहतूक कोंडीची ही मुक्तता होईल, आणि त्याचबरोबर बऱ्याच लोकांना, बऱ्याच चाकरमान्यांना जे मुंबईला नोकरीला जात होते त्यांची एक चांगली सुविधा, एक सोय होईल। कारण परिवहनच्या बसेस, मग प्रायव्हेट बसेस पण असतील, त्याच्यामध्येही त्यांना या रेटचं सवलत भेटेल। ही खऱ्या अर्थाने मागणी ही समस्त ठाणेकरांची होती, ते कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते जरी असले तरी सगळ्यात पहिले ते ठाणेकर आहेत, आणि त्यामुळे समस्त ठाणेकरांची ही मागणी होती। आणि खऱ्या अर्थाने हे श्रेय महायुती सरकारचं, माननीय शिंदे साहेबांचं, माननीय फडणवीस साहेबांचं आणि माननीय अजितदादांचं आहे, याच्याबद्दल कोणाचाही दुमत नाही। नाही, याच्यामध्ये हा पाऊल उचलणं महत्वाचं होतं, त्याचं टायमिंग साधण्यापेक्षा हे पाऊल ठाणेकरांसाठी अतिशय महत्वाचं आहे। हा जो टोल मुक्तीचा निर्णय घेतला आहे राज्य शासनाने, महत्वपूर्ण असा टोल नाक्याचा मुक्तीचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला, त्यामुळे मोठा जल्लोषात या ठिकाणी आता भाजपच्या वतीने आमदार निजन डावकर असेल, ठाणे शहर अध्यक्ष या ठिकाणी संजय वाघोले यांच्या ठिकाणी आता सर्वच पोहोचलेले आहेत मोठ्या ठिकाणी। या ठिकाणी पाहायला पाहिजे तर मोठा या ठिकाणी जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। टोल मुक्तीचा आनंद सर्वत्र लुटत आहे दिवसभरापासून, मनसे असेल, शिवसेना शिंदे गट असेल, भाजप असेल, आज रात्री देखील भाजपच्या वतीने या ठिकाणी टोल मुक्त झाल्यामुळे आनंद व्यक्त साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ढोल ताशे असेल,
मिठाई पेड़े वाटप याठिकाणी करता है। मुंबई एंट्री पॉइंट होती, पांच ही एंट्री पॉइंट होती। राज्य मंत्रिमंडळाने ज्या पद्धति निर्णय घेतला स्वागत याठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतं, त्यामुळे वाहनधारकांनी देखील याठिकाणी आनंद व्यक्त करताना आपल्याला सांगत आहे। नक्कीच येणाऱ्या काळात मोठा दिलासा राज्य मंत्रिमंडळाच्या वतीने टोल माफी करण्यात आल्यामुळे मोठं स्वागत, जंगी स्वागत या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन सुभाष गणेशोरा, टीव्ही नाईन मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।